विराट कोहली बॅट्समन आहे, महेंद्रसिंग धोनी कॅप्टन असणार आहे, कर्णधार असणार आहे, आणि त्याच्याच नेतृत्वाखाली ही टीम खेळणार आहे. तर बॅट्समनमध्ये अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना आहेत. त्याचप्रमाणे जर बॉलर आपण बघितले तर भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यांच्याच बरोबर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांना देखील संधी देण्यात आलेली आहे. ऑलराऊंडर म्हणून स्टुअर्ट बिन्नी आणि रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर बॉलरमध्ये अक्षर पटेल याला संधी देण्यात आलेली आहे आणि आर अश्विन हा सुद्धा या टीममध्ये बॉलर म्हणून असणार आहे. त्याचप्रमाणे शिखर धवन आणि रोहित शर्मा हे देखील या टीममध्ये असतील.